7 न्यूज आपलं शहर आपली बातमी. ओडीएफ मध्ये बीड जिल्ह्यात फक्त केजनगर पंचायतला मिळाले मानांकन. केजनगर पंचायतने सहकार्याबद्दल केजच्या नागरिकांचे मानले आभार. मराठवाड्यातील सुपर फास्ट घडामोडी दररोज पाहण्यासाठी यूट्यूब वर S7 न्यूज केज असे टाइप करा व याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबवण्यात आलेल्या हगणदारी मुक्त अभियानामध्ये केज नगर पंचायतने प्रथम क्रमांक पटकावला असून केंद्र शासनाने बीड जिल्ह्यात एकमेव केज शहरात ODF हगणदारी मुक्त घोषित केल्याबद्दल केज शहरातील शून्य नागरिकांचे नगर पंचायतच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. केज नगर पंचायतच्या वतीने शहरात राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग नोंदवून शहरात वैयक्तिक शौचालयाची उभारणी करण्यात आली. सार्वजनिक शौचालय देखील उभे करण्यात आले व एक फिरते शौचालय देखील शहरीवासियांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे हे शक्य झाल्याचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदित्यदादा पाटील यांनी सांगितले. या अभियानाअंतर्गत शहरातील एक नागरिक, नगरसेवक व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी वर्ग यांचेही नगरपंचायतच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व आभार नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी व्यक्त केले. व आज केज नगर पंचायत मध्ये मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. पाहुयात सत्काराच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे व मान्यवरांच्या प्रतिक्रिया. स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा, ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा, ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का रोजी केंद्र शासनाचे कर्मचाऱ्यामार्फत केज शहरातील शौचालयाचे संरक्षण अंतर्गत पाहणी करण्यात आली. सर्व शौचालयाची पाहणी करून प्रत्येक वार्डातल्या नाल्या आणि रस्त्याची साफसफाईची पाहणी करून त्यांनी शासनाला अहवाल दिल्यानंतर बीड जिल्ह्यातून एकमेव नगरपंचायत केजची हगणदारी मुक्त ODF प्लस दर्जा प्राप्त झाला. व अभिमानाने सांगायचं म्हणजे बीड जिल्ह्यात एकच नगरपंचायत पास झाली. हा शासनाचं पत्र प्राप्त झालेलं आहे. हर गली अब उन्नति की राह जाएगी, उपवाशा की आंगन आंगन गाएगी, स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है. से ही करनी होगी शुरुआत. तरी केज शहरामध्ये सगळ्यांनी मिळून चांगलं जे काम केलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये आपण पहिल्यांदा स्वच्छता मोहिमेमध्ये उडी मुक्त झालेलो आहोत, आपला पहिला नंबर आलेला आहे. त्याबद्दल या नगर परिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय सभापती, सर्व सन्माननीय सदस्य, सर्व कर्मचारी यांचे मी आभार मानतो. तसे आपल्या केज नगरपंचायतला हा जो पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने आपल्या सर्व कर्मचाऱ्याचे मी आभार व्यक्त करतो. कारण हा जो कार्यक्रम आज आयोजित केला गेला त्यामध्ये माननीय आदित्यदादा पाटील यांनी सुद्धा वेळोवेळी आपली दखल घेतली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला सहकार्य करा असं सर्वांना CEO ना आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला की बाबा आपल्या कर्मचाऱ्याला कुठं काय आर्थिक मदत लागली काय नवीन वस्तू घेण्यासाठी तर त्या वस्तूसुद्धा आणण्यासाठी आदित्यदादांनी मी अध्यक्ष आहे आणि माझ्या मी असल्याशिवाय काय करणार असं कधीही
जनतेला किंवा कर्मचाऱ्याला आपल्याला कधी भासू दिलं नाही. मुख्य अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांच्या आज सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथमतः मी वडीला धन्यवाद देतो की कारण पूर्ण सहानुभूती आणि सपोर्ट केला बॉडीने आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचा वाटा 4 वाजल्यापासून सायंकाळी 10 वाजेपर्यंत काम केलं. नमस्कार. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासनातर्फे केज शहर ODF म्हणजेच हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलं ह्याबद्दल मी सर्व सुज्ञ नागरिकांचे अभिनंदन करतो. केज नगर पंचायतचे सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मुख्याधिकारी सचिन देशपांडे, आज नगर पंचायतमध्ये महाराष्ट्र स्वच्छ अभियान 2019 या संकल्पना अंतर्गत केशर हे ODO प्लस दर्जा भेटलेला आहे केज नगर पंचायतला. त्यामध्ये या कामामध्ये या नगर पंचायतचे नगराध्यक्ष आदितीदादा पाटील, उपनगराध्यक्ष दलित इनामदार, सर्व सन्माननीय सभापती, तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक, तसेच कार्यालयामधील सर्व कर्मचारी, तसेच मुख्याधिकारी आपल्या मंजुषा गुरमे मॅडम, तसेच केज शहरातील सर्व प्रभागातील सुज्ञ नागरिक यांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन केज शहरातील स्वच्छता राखण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या कार्यालयामधील सर्व कर्मचारी यांनी 2 महिने अतिशय परिश्रम घेऊन हा नियोजन करून केज शहर हागणदारी मुक्त करून ODF प्लसमध्ये सहभाग नोंदवून तो जिल्ह्यामध्ये क्रमांक पहिला मिळवलेला आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व सन्माननीय अध्यक्ष नगर पंचायतचे, सर्व सभापती, सर्व नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानून अभिनंदन करतो. तसेच यापुढे पण केज नगर पंचायत ही याच जोमाने शहरामधील स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करेल व सर्व जनतेने, केज शहरातील सर्व जनतेने पुनश्च एकदा सहकार्य करावे. आणि आपण जर सहकार्य केलं तर आम्ही त्याच सहकार्याच्या बळावर परत केज शहर व सुंदर शहर बनवण्याच्या भूमिकेत राहून शहराची व्यवस्थित व्यवस्थापन करू. आज केज शहर हे ODF प्लस म्हणजेच हागणदारी मुक्त झालेलं आहे असं महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेलं आहे. तसंच पत्र आपल्याला प्राप्त झालं आहे. आणि केज शहर हे हागणदारी मुक्त करण्यासाठी केज शहरातील सर्व जनतेने सहकार्य केलं आणि केज नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा फार परिश्रम घेतले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नेते माननीय आदित्यदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीमनं काम केलं आणि हा ODF हागणदारी मुक्तीचा जो केज शहराला दर्जा मिळाला यामध्ये केज नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा फार मोठा साथ आहे. आणि त्याचबरोबर केज नगर पंचायतचे पूर्ण सभापती, नगरसेवक यांनी सुद्धा सहकार्य केलं कर्मचाऱ्यांना. त्याबद्दल मी सर्व सभापती, नगरसेवक यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो व सर्व कर्मचाऱ्यांनी आणि जनतेनी, सर्व जनतेनी यापुढेही असाच स्वच्छतेबद्दल जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी सर्वांना सहकार्य करावं आणि यापुढे सुद्धा केज शहर हे स्वच्छच राहावं यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं. केज शहरात ही घाण होऊ नये ह्याची काळजी घ्यावी. आणि केज नगर पंचायत ही एकमेव अशी नगर पंचायत आहे की बीड जिल्ह्यात प्रथमच दुसऱ्या नगर पंचायतला हा दर्जा मिळालेला नसून बीड जिल्ह्यात एकमेव नगर पंचायत केजची आहे जी ODF मध्ये पास झालेली आहे म्हणजे हागणदारी मुक्त झालेली आहे. असा
काम पुढे चालत राहावं, जनतेनं आणि नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि आमचे नेते आदित्यदादा पाटील हे सुद्धा लक्ष देऊन काम पाहत आहेत, त्यांचे सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि काम असंच पुढे राहील एवढी आशा व्यक्त करतो. एस7 न्यूज आपलं शहर आपली बातमी.